देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतून केंद्राने महाराष्ट्राला काय दिले हे स्पष्ट झाले। आता राज्य सरकारलाही महाराष्ट्रातील जनतेसाठी कोरोनासाठी किती खर्च केला याचा हिशोब महाराष्ट्रातील जनतेला द्यावा लागेल। तुम्हीही महाराष्ट्रातील जनतेला भांदील आहात याचंही भान असू द्या, नाहीतर बोलाची कडी आणि बोलाचाच भात होईल असं म्हणत दरेकरांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे। केंद्रानं महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही, किंबहुना भाजपला महाराष्ट्राचं काही पडलं नाही अशा प्रकारचं एक चित्र या ठिकाणी उभं करून जनतेत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न होता तो देवेंद्रजींच्या आजच्या मुलाखतीतून हळून पाडला गेलेला आहे। आणि 28,000 कोटी रुपये आतापर्यंत दिले आणि पॅकेजच्या माध्यमातून काही लाख कोटी व कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी काही लाख कोटी मिळणार असल्याचं सांगून आज खऱ्या अर्थानं केंद्राने केलेल्या मदतीची पूर्ण माहिती आज देवेंद्रजींनी या ठिकाणी दिलेली आहे। आता राज्य सरकारला या ठिकाणी महाराष्ट्रासाठी किती खर्च केला, कोरोनासाठी किती या ठिकाणी आर्थिक नियोजन केलं याचा सुद्धा लेखाजोखा या ठिकाणी द्यावा लागणार आहे। कारण शेवटी तुम्हालाही सामाजिक बांधिलकी आहे याचं भान या ठिकाणी असलं पाहिजे। त्यामुळे आता केवळ भावनिक बोलून चालणार नाही, बोलाचीच कडीनी बोलाचा भात आता जनता सहन करणार नाही। आता कुठल्याही परिस्थितीत रुग्णसंख्या त्या ठिकाणी थांबली पाहिजे, मृत्यू त्या ठिकाणी थांबले पाहिजेत अशा प्रकारचं काम सरकारनं शीघ्रगतीनं करावं। आम्ही सहकार्य करायला विरोधी पक्ष तयार आहोत।